नामदार गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेंद्र महाजन यांचं काल अकस्मित निधन झालंय. त्यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजन महाजन यांना काल शुक्रवार रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज शनिवार रोजी सकाळी 10 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजेंद्र महाजन गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक होते. नुकतीच त्यांनी शिवसेनेच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन ते गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ शिंदे गटात सामील झाले होते. आगामी नगरपालिका निवडणुकीची धुरा देखील त्यांच्याकडेच येणार होती. आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून लोकायुक्त नगराध्यक्ष पदासाठी त्यांची दावेदारी मांडली जात होती. राजू महाजन यांच्या अकाली निधन अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच धरणगावच्या राजकीय सामाजिक वर्तुळावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने धरणगाव शहर कालपासून निशब्द झाल्याचं दिसून आलं. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, आई असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेस जळगाव जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी लोकायुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, JDCC बँकेचे संचालक संजय पवार, पंचायत समिती सदस्य सचिन पवार, काँग्रेसचे DG पाटील, धनोरा माजी सरपंच भगवान महाजन, PM पाटील, भाजपचे सुभाष पाटील, संजय महाजन, ज्ञानेश्वर महाजन, कडू महाजन, मुख्याधिकारी जनार्दन पवार, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड आदी प्रमुख मान्यवरांनी त्यांच्या अंत्ययात्रेस उपस्थिती दर्शवली. यावेळी जिल्हाभरातून त्यांच्या अंत्ययात्रेस जनसागर उसळला होता.